नाशिकमध्ये आजही काही ऐतिहासिक वास्तू मराठी वैभवाच्या खुणा बाळगून आहेत. अहिल्या देवी होळकर यांचा चांदवड इथला रंगमहाल हा त्यापैकी एक. लाकडी नक्षीकाम, रंगीबेरंगी काचांनी लक्ष वेधून घेणारा हा महाल राज्य संरक्षित वास्तू म्हणून संरक्षित आहे. मात्र पुरातत्व विभागाचं इथं दुर्लक्षच आहे. सन 1735 ते 1775 या कालावधीत बांधण्यात आलेला हा ऐतिहासिक होळकर वाडा. या वाड्याला रंगमहाल म्हणून ओळखलं जातं. महालातील अप्रतिम लाकडी नक्षीकाम हे त्याचं वैशिष्ट्य. मात्र एवढं सुंदर वैभव दुर्लक्षित आहे. वाड्याचं मुख्य इमारतीचं नक्षीकाम निखळून पडायला लागलंय. भिंतीवर झुडपं वाढायला लागली आहेत. लाकडाला आणि भिंतींना तडे गेले. या वाड्याच्या मागच्या बाजूला एक भली मोठी विहीर आहे. या विहिरीचं दगडी बांधकाम भक्कम आहे. या विहिरीतून पूर्वी परिसरात पाणी पुरवठा व्हायचा. या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही असं सांगतात. मात्र आता दुर्लक्षामुळं विहीर झुडपात लपली आहे. तिची दुरुस्ती झाली तर पाणी प्रश्न सुटू शकेल असा स्थानिकांना विश्वास आहे. या वाड्याची कामं अर्धवट झाल्यामुळं पर्यटकही इथं येत नाहीत. त्यामुळे पुरातत्व विभागानं इथं लक्ष देण्याची मागणी केली जाते. 4 ते 5 वर्षापासून इथं दुरुस्तीचं कामकाज चालू होतं. पण गेल्या 4 वर्षापासून हे कामकाज बंद झालेलं आहे. ते काम जर लवकरात लवकर पूर्ण झालं तर चांदवड तालुक्याचं त्या विहिरीच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणामध्ये चांदवड गावाचा तरी पाणी प्रश्न सुटू शकेल. सदर वास्तूचे 4-5 वर्षापासून जे रिनिव्हेशनचं काम चालू आहे, त्या रिनिव्हेशनच्या नूतनीकरणाच्या कामामुळं सदर कामामुळं जे पर्यटकांचा ओढ होता तो कमी झालेला आहे. शासनाला आम्ही विनंती आहे की हा वाड्याला निधी उपलब्ध करून चांगल्या प्रकारे याचं जतन आणि संवर्धनाचं जर कार्य आपण केलं तर हा ऐतिहासिक वाडा भाविकांना आणि पर्यटकांना एक सुखद अनुभव देऊन जाईल यातील मात्र शंका नाही. तर शासनाने या वाड्याला जास्तीत जास्त निधी देऊन एक नाशिक जिल्ह्यामध्ये आव्हानात्मक वाडा म्हणून या वाड्याकडे खरं म्हणजे शासनाने बघितलं पाहिजे आणि त्याला भरघोस निधी देऊन हा वाडा परत पर्यटकांसाठी खुला केला पाहिजे. नाशिक जिल्ह्यात गड किल्ल्यांची मालिकाच दिसून येते. त्याचबरोबर सरकारवाडा, त्र्यंबकेश्वर मंदिर, सूर्यनारायण मंदिर अशा अनेक वास्तू दिमाखात उभ्या आहेत. मात्र त्यांच्याकडे तातडीनं लक्ष देऊन पर्यटनात भर घालण्याची गरज आहे. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.